सध्या राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहे, त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांसोबतच छोट्या व्यावसायिकांचेही धंदे पार बुडाले आहे. सध्या आपण आलेलो आहोत दस्तूरनगर चौकातील फेजरपुरा या ठिकाणी. इथे माठ विक्री करणारे काही व्यावसायिक आहेत, त्यांच्या व्यथा जाणून घेऊया, त्यांच्यावर एकंदरीत काय परिणाम झाला आहे बघूया. सध्या आपण आलेलो आहोत फेजरपुरा या ठिकाणी. इथे माठ विक्री करणारे काही व्यावसायिक आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया. मला सांगा काय एकंदरीत परिस्थिती आहे. सध्या कडाक्याची उन्हाळा लागलेला आहे आणि माठाची सक्त आवश्यकता असते, याला गरिबाचा फ्रीज पण म्हटलं जाते. तरी गिराईकी कमी आहे यावेळेस, म्हणजे हे लॉकडाऊनमुळं गिराईक कमी येत आहे, त्यामुळं धंद्यावर खूप असर पडत आहे. मालही खूप उरलेला आहे आणि रेटही नाही मिळत आहे यावर. तरी एकंदरीत धंद्यावर किती परिणाम झालेला आहे काय वाटते तुम्हाला? तरी पुष्कळ परिणाम झाला तसा, म्हणजे अगोदर जे यावेळेस 14 महिन्यात चांगली हे राहत होती विक्री, ते एकदम कमी झाली, म्हणजे 20-25% आली विक्री, म्हणजे एकदम कमी झालेली आहे. एकदम विक्री हे 20-25% आली आहे असं या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. बघू शकता कशा प्रकारे मालाची आवक या ठिकाणी आहे. माल सर्व माल गोडाऊनमध्ये भरलेला दिसत आहे आपल्याला. उन्हाळा फक्त 1 महिना शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे या मालाची विक्री कधी होणार असा प्रश्न या व्यावसायिकांनाही पडला आहे. सध्या 1 महिन्याचा सीझन राहिलेला आहे आणि मालही खूप एक्स्ट्रा उरलेला आहे, त्या कारणानं आम्हाला खूप हे होत आहे. तर काही राज्य सरकारनं त्यासाठी काही ना काही दखल घ्यायला पाहिजे, कारण की 1 महिन्यात एवढा माल सेलिंग होणं मुश्किल आहे, म्हणजे खूप कठीण आहे.